नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन. अधिवेशनात काजूला हमीभाव जाहीर करा, सिंधुदुर्गातील काजू उत्पादक बागायतदारांची मागणी, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. देशभरात वाहू लागले लोकसभा निवडणुकीचे वारे, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत रायगड दौऱ्यावर, युपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार बाहेर आणा, प्रमोद सावंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, मनोज जरांगे मराठा समाजाच्या पाठिंब्याचा राजकीय हेतूनं गैरवापर करतायत, प्रमोद अधटराव यांची मनोज जरांगेंवर टीका. आणि दोन सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यात रबाळे पोलिसांना यश, सोनसाखळी चोरीच्या 6 गुन्ह्यांची करण्यात आली उकल. पाहुयात सविस्तर वृत्त. अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू हमीभावासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर काजू उत्पादक येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील असा इशारा काजू उत्पादकांनी शासनाला दिलाय. याशिवाय शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन देखील करण्याचा निर्धार उत्पादकांनी केलाय. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील काजू उत्पादकांची बैठक काल पार पडली. काजूला हमीभाव मिळावा यासाठी 16 फेब्रुवारीला काजू उत्पादकांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील केले होते. काजू बिला 200 रुपये हमीभाव द्यावा ही प्रमुख मागणी बागायतदारांची होती. त्या अनुषंगाने गोवा शासनाने ज्याप्रमाणे गोव्यातील काजू उत्पादकांना 150 रुपये हमीभाव देऊन दिलासा दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी बागायतदारांनी केली. परंतु राज्य शासनाने आज मितीस कोणताही निर्णय घेतलेला नाही, यामुळे कोकणातील बागायतदार वर्ग आक्रमक झालाय. गेला महिनाभर आम्ही काजू हमीभावासंदर्भात सर्व पातळीवर प्रयत्न करतो की हमीभाव मिळाला पाहिजे. म्हणजे पद्धती आहे, सदचिर मार्ग नाही. त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना भेटण्यापासून ते शेवटी तिकडनं मंत्र्यांकडनं निवेदन देऊनसुद्धा आमची जेवढी मागण्यांवर ठोस निर्णय त्यांच्याकडनं दिला गेला नाही. मग आम्ही 16 तारखेला सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन धरलं. आणि आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, ते अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा आमची हीच मागणी आहे की आमच्या काजू हमीभावासाठी त्याच्यावर निश्चित विचार केला जावा. आणि दुसरी एक महत्त्वाची मागणी त्याच्यावर आमच्यावर आहे की जसं गोव्यामध्ये त्यांनी सपोर्ट प्राईस दिले, त्याप्रमाणे जर हमीभाव होत नसेल तर सपोर्ट प्राईस 40-50 रुपये किलो मागे आम्हाला मिळावं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर आम्हाला त्याच्यावर न्याय मिळाला नाही तर मग पुढे काय करायचं, याची दिशा ठरवण्यासाठी आता मी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी काम करणारे ज्या शेतकरी संघटना आहेत ते सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. येत्या 2 दिवसामध्ये याबाबत आपण पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहोत. त्याच्यामध्ये आमचं असं ठरतं आहे की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काजूचा संदर्भ आहेच, काजूचा अनुभव आहे, काजूच्या आयात शुल्क, काजूच्या इम्पोर्ट काजूवरती आयात शुल्क लावण्याचा मुद्दा आहेच. त्याशिवाय आपण आंब्याचा सुद्धा मुद्दा घेतो आहे. आंब्याला सुद्धा कॅनिंगला अनुभव मिळावा आणि कॅनिंगला आधारभूत किंमत मिळावी. तसंच आंब्यावरती यावर्षी प्रचंड प्रमाणात थ्रिप्स अटॅक असल्याने आंब्याचं उत्पादन पुष्कळसं कमी झालेलं, म्हणजे 20%पेक्षाही कमी झालेलं आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नांना या अधिवेशनामध्ये विशेष तरतूद व्हावी कोकणातील शेतकऱ्यांसाठी, आणि कोकणातील फळबागायतदारांना आणि कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही आगामी इलेक्शनमध्ये काय करता येईल का याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने काजूला हमीभाव मिळण्यासाठी जे गेली महिनाभर आपले शेतकरी सगळे झटत आहेत, तर त्याच्यातनं आम्हाला एक चांगला प्रतिसाद कोल्हापूर, आजरा, रत्नागिरी, मंडळगडपासून राजापूर, लांजा या भागातून सुद्धा सर्व शेतकरी आम्हाला सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. आणि आज झालेल्या बैठकीमध्ये अशी सुद्धा एक चर्चा आमची या ठिकाणी झाली की येणाऱ्या काळामध्ये जी इलेक्शन होणार आहे त्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने सामान्य कार्यकर्त्याला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचा विचार करत आहोत, की जेणेकरून शेतकऱ्यांचा मुद्दा येणार पुढच्या काळात विधानभवनामध्ये मांडण्यासाठी आपल्या भागातील शेतकरी पुढे यावा आणि तोच ह्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल अशी आम्हाला आता आशा आहे. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी या निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा सुद्धा आम्ही आज या ठिकाणी विचार केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारळ उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. नारळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नारळ उत्पादक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय.
वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव, नारळाला लागणारी कीड तसेच खत आणि कामगार खर्च यामुळे नारळ उत्पादनावर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. वर्षभरात 2 ते 3 हजार नारळाचे उत्पादन देणाऱ्या बागा आता 400 ते 500 नारळाचं उत्पादन देत आहेत. या नारळी बागायतींना प्रामुख्याने धोका हा वन्य प्राण्यांचा असून यामध्ये शेकरू, लहान माकडे, मोठी माकडे यांचा प्रादुर्भाव वाढलाय. एकंदरीतच यामुळे कोकणातील नारळ उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झालाय. कोकणमध्ये नारळची बाग आहेत आणि मी सुद्धा एक त्यात इथला कोकणमधला कुडाळ तालुक्यातील तेंडुली गावातला बागायतदार आहे. तर माझे जवळजवळ 5-6 नारळीची झाड आहेत, म्हणजे माड. तर गेली 10 वर्ष नैसर्गिक काही आपत्त्यानुसार माडांचे जे काही उत्पन्न आहे ते मिळणं कठीण झालेलं आहे, कारण त्याला कोळी रोग आहे किंवा इतर काही एक भोमिरड्याचा असा रोग असतो, तो सुयेतनं आत जातो आणि सगळा आतला मरांदा आहे तो खाऊन माड मरतो. त्याशिवाय इतर काही आजार आहेत, रोग येत आहेत आणि त्याच्यातनं जे काय माडाचं उत्पन्न शेतकऱ्याला, शेतकऱ्यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीच्या मनाने जे काय मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि थोडं थोडकं कमी उत्पन्न मिळूनसुद्धा मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मालाला जो रेट पाहिजे तो रेट मिळत नाही. तरी आपलं नुकसान होऊनसुद्धा त्या झाडाची जतन करतो आणि ती झाडं जिवंत ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये हौसेनंच हे चाललेलं आहे, पण प्रत्यक्ष व्यवहार बघितला तर ते नुकसानमध्ये आज सध्या चाललेलं आहे. शेतकऱ्याला काय करायचं तेच समजत नाही, म्हणजे माकड आहेत, शेकरू म्हणून एक नवीन आता एक आलेलं आहे, परत लाल तोंडाचे माकड आहेत, काळ्या तोंडाचे माकड आहेत, कसलंच उत्पन्न भेटत नाही. ते आता काय करायचं, सरकार काय ह्याच्यावर ठोस असा ह्या काय करत नाही, त्याच्यावर बंदोबस्त करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, ते काय करतच नाही. आमची एक अशी आहे की हे माकड आहेत त्यांना काहीतरी बंदोबस्त करायचा, नाही तर त्यांना मारायला तरी म्हणजे एक ह्या करायला द्यायला पाहिजे. पुष्कळ झालेलं आहे, एका कळपाला 40-40, 50-50, 60-60 माकड आहेत. काजूचे तसेच नुकसान करतात, काजू, कोकम, चिकू असे म्हणजे कसलीच झाडं लावायला नको. आज आपल्याकडे रामफळ पण होतं, रामफळ पण त्याचंसुद्धा पुष्कळ नुकसान करतं, ते भेटतच नाही. आज रामफळचा दर आहे जवळजवळ एक फळ विकायला गेलं तर त्याचे 40 ते 50 रुपये भेटते बाजारपेठेला, पण ते आज ते एक पण आपल्याला पण खायला भेटत नाही. खेड तालुक्यातील साधारणतः 45 ते 50 गावांसहित खेड शहराला जोडणाऱ्या देवणे पुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी केली होती. तसेच या मागणीसाठी त्यांनी उपोषण देखील सुरू केले होते. मात्र आज कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता यांनी राजपूरकर यांची भेट घेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जलाल राजपूरकर यांनी आपले उपोषण मागे घेतले. देवणे पूल व जोड रस्ता याच्या दर्जाहीन कामाच्या विरोधात मी या ठिकाणी उपोषणात बसलो होतो. सदर ते दर्जाहीन काम काढून त्या ठिकाणी योग्य प्रकारे काम व्हावे असे माझी या ठिकाणी मागणी होती. कालपासून, काल दिनांक 26 फेब्रुवारीपासून या ठिकाणी मी उपोषणात बसलो आहे. माननीय कार्यकारी अभियंता यांच्या चर्चा झाली, उपअभियंता यांनी येऊन या ठिकाणी चर्चा केली. मी जी मागणी केली होती त्यांचं त्यांनी योग्य प्रकारे सर्वे केला, पुन्हा जाऊन तपासणी केली त्याची, आणि त्यांनी ते काम दर्जाहीन असल्याचं या ठिकाणी मान्य केलं. दर्जाहीन काम काढून टाकून त्या ठिकाणी योग्य प्रकारे पुन्हा काम करून देण्याचं लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपअभियंता खेड यांनी आत्ता या ठिकाणी मला दिल्यामुळे मी आज माझं उपोषण या ठिकाणी स्थगित करीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे या ठिकाणी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थेच्या गोशाळेमध्ये असणाऱ्या 12,200 गायींच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या 6 दिवसांपासून या गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे महाराज हे गोशाळेत उपोषणाला बसलेत. आज त्यांचे आंदोलन चिघळले असून ते गोशाळेतील 1,000 गायींना घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयासमोर घेऊन जाणार आहेत. हजारोंच्या संख्येत असणाऱ्या गायी मुंबई गोवा महामार्गावरून गेल्या तर वाहतुकीचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे.
त्यांच्या विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत ते आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान त्यांच्या या गायी वस्त्रांना घेऊन काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. गोशाळेतून गुरांना घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या ऑफिसला जात असतानाच कोकरे महाराज यांची प्रकृती देखील अचानक खालावली. अखेर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन चारा आणि पाण्याचा 15 ते 20 दिवसात प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर गायी वासरांचा मोर्चा स्थगित करण्यात आला. आता देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार अशी घोषणा करत आपल्या पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्याच धर्तीवर आज रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजपचा युथ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून पेण येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. यावेळी UPA सरकारच्या काळातील भ्रष्टाचार किंवा घोटाळ्याचे कारनामे त्यांना माहीत नसतील तर ते कमिटीच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावे असे आवाहन त्यांनी केले. काही जणांनी मेळावा घेऊन पक्षप्रमुख धैर्यशील दादा त्यांनी आपल्या मोदी साहेबांवर टीका केली. त्यांना मी इतकंच सांगेन की ज्यांनी मोदी साहेबांवर टीका केली त्यांनी 5 वेळा तुमच्याच पक्षाचे जे खासदार निवडून आले त्यांचं काय योगदान या रायगड जिल्ह्यासाठी आहे त्याची पहिले माहिती करायला पाहिजे होती. 5 वेळा निवडून येणाऱ्यांनी रायगडचा आवाज किती वेळा दिल्लीपर्यंत पोहोचवला ते तुम्ही विचारा. आम्ही असं बोलत नाहीये की गल्लीचे प्रश्न हे दिल्लीत सुटले जातील, पण रेल्वेचे प्रश्न आहेत, नॅशनल हायवेचे प्रश्न आहेत, भूसंपादनाचे निर्णय असतील, हेवी इंडस्ट्री रायगड जिल्ह्यात आणण्यासंबंधीचे निर्णय असतील, त्याच पद्धतीने अनेक असे प्रश्न की ज्या प्रश्नांमुळे आपल्याला एक मार्ग मिळू शकेल. आमचा किती वर्ष अडकलेला वाळगंगा धरणाचा प्रश्न असेल, या प्रश्नांसाठी यांनी आजपर्यंत कुठलंही काम केलं नाही, फक्त बैठका घेतल्या आणि रिझल्ट शून्य अशा लोकांनी मोदींवर टीका केलं. हे माननीय मोदीजीच्या नेतृत्वाखाली म्हणजे कोण म्हणतोय स्टार्टअप सुरू झालं, स्टँडअप इंडिया, क्लीन इंडिया, फिट इंडिया, बाकी सगळ्या योजना या माननीय मोदीजीच्या कार्यकाळात आहेत. पण त्यांच्यावेळी झालेली स्कॅम 2G 3G स्कॅम हे कोण सांगणार? कारण महाराष्ट्रात कधी बोलायला भीती वाटते, कारण सगळेच जण या ठिकाणी आहेत, तिकडचे पण इकडे झालेले आहेत. तरीसुद्धा आपण UPAच्या काळामध्ये झालेले घोटाळे, UPAच्या काळामध्ये झालेले कारनामे सगळ्या लोकांच्या समोर ठेवायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण कंपॅरिझन करत नाही तोपर्यंत माननीय मोदीजीने जे केलेले कार्य आपण लोकांसमोर ठेवू शकणार नाहीये. 2024 निवडणुकीत खासदार विनायक राऊत हे विजयाची हॅट्रिक करतील असं वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी केलं होतं. या वक्तव्यावर भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी प्रतिक्रिया दिली. सिंधुदुर्गमध्ये पूर्ण 3 विधानसभेमध्ये साधारणपणे 70% मतदान जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला होईल आणि त्याचप्रमाणे या रत्नागिरी विधानसभेमध्ये सुद्धा, रत्नागिरी आहे, चिपळूण आहे आणि राजापूर विधानसभेमध्ये सुद्धा नक्कीच आमचं मताधिक्य चांगलं असणार आहे आणि 100% आम्ही सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत ते खूप चांगले कामाला लागलेले आहेत आणि यावेळेस आम्ही ठरवलेलंच आहे की या विनायक राऊत आहेत त्यांना घरी पाठवायचं आणि महायुतीचा जो कॅन्डिडेट असेल त्याला चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायचं. पण राजन साळवीजींना मला सांगावं असं वाटतंय, तुम्ही जे वक्तव्य करताय तर विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त होणार आहे आणि हे तुम्हाला कळल्यामुळे, तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करताय. सन 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असतानाच आज महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय. महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडली. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि आमचा संसदीय मंडळ यांनी जर का मला लढायला सांगितलं तर मी 100% लढणार. माझी स्वतःची सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे आणि गेले 5 वर्ष लोकसभा सदस्य म्हणून या जिल्ह्यातल्या जनतेला मी पूर्णपणाने उपलब्ध होतो. ज्या ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली असेल, करोनासारखं संकट असेल, देशपातळीवरच्या विकासाची कामं आपल्या जिल्ह्यामध्ये आणायची असतील किंवा खासदार म्हणून जनतेला उपलब्ध व्हायचं असेल, मी दावा करू शकतो की माझ्या इतकं कोणी यापूर्वी उपलब्ध झालेलं नाही. लोकसभा लढण्याची पक्षाने जबाबदारी दिली, युतीने दिली तर लढणार आणि मोठ्या फरकाने येणार. मी असं मागच्या सारखा म्हणजे मी पायात जे आलो 2000 ते माझ्या नावाने दिन उभे केले ते म्हणून
मागच्या वेळेला मला 32,000 मताधिक्य मिळालं, आता फार मोठ्या फरकाने विजय होईल. शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर देखील खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणालेत खासदार सुनील तटकरे. एखाद्या पक्षाचा एखादा अजेंडा असेल तर तो अजेंडा शिवप्रेमी किंवा शिवभक्त म्हणून व्यक्त करण्यासाठी तिथे अनेक वेळा कार्यक्रम होतात, त्याच्यात कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण असू शकत नाही. पण आपण म्हणताय तशाबद्दलच्या भावना शिवप्रेमींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत. अनेकांनी सुद्धा मला फोन करून त्यांचा तीव्र संताप आणि आक्षेप व्यक्त केला आहे. परंतु मी प्रतिक्रिया एवढ्यासाठी दिली नाही की तो ऐतिहासिक सोहळा झाला त्याच्यामुळे माझ्यावरती काहीतरी परिणाम झाला म्हणून मी काहीतरी बोलतोय असं पोरकटपणाने विधाने करणारी काही माणसं पलीकडं आहेत. त्यात आव्हाडसारख्यांचं तोंड तर धरता येतच नाही, कारण त्यांना तसं भानच आरपल्या नैराश्य खूप मोठ्या प्रमाणावर आलं असल्यामुळे काही व्यक्ती तशा विचार वक्तव्य करू शकतात. परंतु ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवभक्तांना ही कदापि मान्य होणारी नाही, ही बाब निश्चितच गंभीर आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी यासाठी दोनही सभागृहात आग्रही मागणी झाल्यानंतर तशा प्रकारचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. मुळात मराठा समाज अत्यंत सहिष्णू आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. अशातच या समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या मनोज सरांगे पाटील यांनी समाजाच्या पाठिंब्याचा राजकीय हेतूने गैरवापर केल्याचं दिसून येत असल्याचं मत प्रमोद अधटराव यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा पवार या तिघांच्याही नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाला आज 10% आरक्षण आणि त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती या जाहीर केल्यानंतरसुद्धा मनोज सरांगे पाटील आपलं उपोषणाचं हत्यार बंद न करता पुन्हा उपोषण करतात आणि एवढ्यावरनं थांबता देवेंद्रजींवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. मराठा समाजाचा नेता दुसऱ्या कुठल्याही जातीला अपशब्द बोलेल, त्याचा एकेरी उल्लेख करेल हे असूच शकत नाही, कारण मराठा समाज हा नेहमीच सगळ्या समाजांचं नेतृत्व करणारा समाज आहे आणि त्यामुळे या समाजाकडून दुसऱ्या समाजाचा अपमान होणं हे शक्यच नाही. तर मराठे समाजाचा स्वतःला नेता म्हणून जरांगे हे स्वतः आधी मराठा आहेत का, इथपासून या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आज राज्य सरकारनं त्यांची SIT चौकशी नेमली, मी या चौकशीचं अतिशय मनापासून स्वागत करतो. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन अल्प बचत भवनात करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार सर्वसाधारण विभाग हनुमंत मेहत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत, व्याख्याते माधव अंकलगे, मेस्त्री हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. मराठी भाषेच्या वाढीसाठी व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सचिव शुभांगी साठे यांनी केले. मराठी भाषा ही आपली बोलीभाषा असून या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर सर्वत्र करणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, तिचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने जिल्हा मराठी भाषा समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरस या गावानजीक भीषण वणवा लागला होता. हा वणवा इतका भीषण होता की 5 किलोमीटर लांबून या वणव्यामुळे निर्माण झालेला धूर आणि ज्वाला दिसत होत्या. बोरस गावानजीक असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये हा वणवा पेटला असून तब्बल 2 ते 3 किलोमीटर लांब हा वणवा दिसून येत होता. अनेक जंगली झाडे वणव्याच्या भक्षस्थानी पडले असून अनेकांच्या कलमांच्या बागा देखील धोक्यात आल्या. डोंगराला वणवा लागल्यामुळे अनेक सरपटणारे प्राणी तसेच जंगली श्वापदे नष्ट झाल्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते. तुर्भे MIDC एका कंपनीला भीषण आग लागली. या आगीची माहिती कळताच घटनास्थळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आणि इतर MIDC गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सह्याद्री अपार्टमेंट सेक्टर 17 ऐरोली नवी मुंबई गेट समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या गळ्यातून काळ्या पिवळ्या रिक्षामधून येऊन मागे बसलेल्या इसमानं संगनमत करून 1 तोळे वजनाची सोन्याची चैन खेचली. या घटनेचा तपास करत असताना 70 ते 80 CCTV फुटेज तपासले असता आरोपीने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा दिसून येताच पाठलाग करत एक रिक्षा चालक आणि एक पुरुष प्रवासी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2,93,000 रुपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात रबाळे पोलिसांना यश आलंय. रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 9 फेब्रुवारी रोजी एक महिला श्रीमती सीमा मिश्रा या सेक्टर 17 उभ्या असताना त्यांच्या बाजूला एक रिक्षा येऊन थांबली. त्या रिक्षामधील पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीने त्यांना गणेश मंडळी कुठे आहे असं विचारलं. त्यावेळेस महिला सांगत असतानाच तिच्या गळ्यातली 1 तोळ्याची सोन्याची चैन आरोपीने बळजबरीने खेचली आणि रिक्षासहित ते तिथून दोघंही फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री दयानंद वनवे PSI आणि त्यांची टीम करत होती. यामध्ये रबाळे MIDC च्या हद्दीमध्ये ही रिक्षा आणि त्यामध्ये ते दोन्ही आरोपी बसलेले हे रबाळे पोलीस स्टेशनला मिळून आले. त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर रबाळे आणि रबाळे पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे आणि रबाळे MIDC चा 1 असे चेन स्नॅचिंगचे गुन्हे या टीमने उघडकीस आणलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील चिंचनाका परिसरात रिक्षा आणि दुचाकीमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांसह रिक्षा चालक जखमी झालेत. भरधाव जाणाऱ्या दुचाकीवर रिक्षा आदळून नंतर रिक्षा चालक बाहेर फेकला गेला, त्यामुळे काही काळ रिक्षा जागेवरच गोल गोल फिरत होती. मात्र आजूबाजूच्या सतर्क नागरिकांनी रिक्षावर नियंत्रण मिळवल्यानं रिक्षातील प्रवासी थोडक्यात बचावल्यात. चिपळूणमधील चिंचनाका परिसरात बेशिस्तपणे होणारी वाहतूक हा चिंतेचा विषय बनलाय. त्यामुळे आता सतत रहदारी असणाऱ्या चिंचनाक्यात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी असावा अशी मागणी होती आहे. आंबोलीच्या जंगलात पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालंय. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहली दरम्यान या ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालं. याच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.